मला छत्रपतींचं मन वळवू शकत नाही अशी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी उदयनराजेंच्या भेटीनंतर दिली आहे. अमोल कोल्हे उदयनराजे यांना भेटण्यासाठी आल्यानंतर ते त्यांच्या मनधरणीसाठी आले आहेत अशी चर्चा सुरू झाली. ही चर्चा खरीच होती कारण अमोल कोल्हे यांनी उदयनराजेंसोबत बंद दरवाजा आड केलेल्या चर्चेनंतर ही प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे अमोल कोल्हे हे उदयनराजेंची मनधरणी करण्यात अयशस्वी ठरले आहेत का काय अशी चर्चा सुरू झाली आहे. उदयनराजे हे भाजपच्या वाटेवर आहेत ही चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. चंद्रकांत पाटील यांनीही याचे संकेत दिले होते. उदयनराजे भोसले भाजपात येतील त्यांची इच्छा असल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजप प्रवेश होईल. ते राजा आहेत त्यामुळे त्यांची ही इच्छा पूर्ण केली जाईल असंही चंद्रकांत पाटील यावेळी म्हटले होते. त्यानंतर भाजपात जायचं की नाही हे माझं मी ठरवेन अशी ही प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली होती. त्यांच्या भाजपा प्रवेशाबाबत विविध चर्चा सुरू असतानाच रविवारी सत्ता भाजपाकडे आहे म्हणून तिथे जाण्यात अर्थ नाही असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपा प्रवेशाबाबत संभ्रम निर्माण झाला. याच सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खासदार अमोल कोल्हे यांनी उदयनराजे भोसले यांची भेट घेतली आणि त्यांच्या मनधरणीचे प्रयत्नही केले. मात्र मावळा छत्रपतींचं मन वळवू शकत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी या चर्चेनंतर दिली आहे. त्यामुळे अमोल कोल्हे हे उदयनराजेंची मनधरणी करण्यात अयशस्वी ठरले आहेत का काय याची चर्चा सुरू झाली आहे. मी भेटतो त्या पद्धतीने, आम्ही रेग्युलरली भेटतो त्या पद्धतीने आमची आता भेट झाली आणि ते माझे मार्गदर्शक आहेत, मी त्यांचा चाहता आहे. त्याप्रमाणे आम्ही मालिकांविषयी बोलतो, स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेविषयी बोललो, राजमाता जिजाऊता मालिका जी स्वराज्यजननी जिजामाता मालिका सुरू आहे त्या संदर्भात बोलणं चाललं होतं. आणि प्रयत्न सुरू आहेत असं एकंदरीत म्हणायचं का? मी मावळा छत्रपतींचं मन वळवू शकत नाही. छत्रपती निर्णय घेतात आणि ते फॉलो केले जातात. छत्रपतीने मावळ्याचं मन वळवलंय का? नाही. टीव्ही सिरियल चालू व्हायच्या अगोदर पसंत माझे मित्र प्रत्येक गोष्टी तुम्ही लिंक घ्यायला करू नका. राजकारण 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 त्याचं एक दिशेने गजकरण होत. चर्चा फक्त राजकारणाच्या सुरू आहेत आणि त्यात अमोल कोल्हेंनी तुमची भेट घेणं का नाही? का नाही मला सांग. वाय नॉट? असं काय तुमच्या सगळ्यांचं काही पूर्ण परवानगी घेतली पाहिजे? तुम्ही सगळे एकामेकाला भेटता त्यावेळेस आम्ही म्हणतो का तुम्ही ह्या चॅनल त्या चॅनल? कोणी साहेब काय वाटतंय पण तुम्हाला महाराजांनी कुठे राहावं म्हणजे भाजपमध्ये जावं की नाही असं काय तुमची काय म्हणणं आहे? मी पृथ्वीवर राहू. कोणी साहेबांना काय वाटतं? महाराजांना संपूर्ण महाराष्ट्राचं प्रेम आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला हे वाटणं अगदी स्वाभाविक आहे की महाराज हे आपल्या सोबत असावेत आणि त्यांची साथ आपल्याला असावी प्रत्येकाला वाटतं. पण जसं मी म्हणालो त्या पद्धतीने जी व्यक्तिमत्व स्वयंभू असतात ती स्वतःचा निर्णय योग्य पद्धतीने स्वतः घेऊ शकतात आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी तुम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत. नक्कीच माझ्या कायम सदिच्छा आणि शुभेच्छा त्यांच्या सोबत असणारच. या दोन्ही नेत्यांमध्ये 2 तासापेक्षा जास्त वेळ चर्चा झाली. मात्र मावळा छत्रपतींचं मन वळू शकत नाही असं कोल्हेंनी म्हटलं आहे. त्यामुळे आता खासदार उदयनराजे भोसले काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.